त्यावेळेस पण माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला नाही, ही काय करू म्हणजे करू शकत नाही. आणि त्यांनी मला सांगितलं हा शेवटचा चान्स आहे तुला, तू एक्झाम द्यायची, 3 महिने झाल्यानंतर आम्ही तुझ्या आयुष्याचा निर्णय घेणार. निर्णय घेणार इन द सेन्स की ते लग्नासाठी बघणार, परंतु फॅमिली रिलेटिव्ज वगैरे सगळे फक्त वाट बघत होते की हिची 3 महिने कधी संपते आणि आम्ही हिला हिच्यासाठी मुलं कधी बघतो आणि हिचं लग्न कधी करतो. ते ऐकून मला खूप हर्ट झालं, खूप म्हणजे मी एवढं इतक्या आनंदात जशी मी सांगायला गेले ना माझ्या डोळ्यात टचखंड पाणी आलं. पण मी तेव्हापासून मी कोणालाच सांगितलं नाही, नशीब कितीही खराब असू द्या, हार मानू नका. अरे इथे लोक बदलतात, नशीब काय चीज आहे? आपण जो निर्णय घेतला आहे तो सिद्ध करण्याची ताकद जर आपल्या मनगटात असेल तर इतरांपुढं भीक मागण्याची वेळ येत नाही. आधी आमचं पत्र्याचं घर होतं, पाणी पाऊस आल्यानंतर ठिकठिकाणी आम्हाला बकेट्स ठेवाव्या लागायच्या. लोक आपल्याला फेटाळतात तेव्हा आपल्यामध्ये आग निर्माण होते, ती आग आपल्याला सक्सेसपर्यंत घेऊन जाते. तसं माझ्या बाबतीत झालं आहे. ते माझ्यासोबत तो किस्सा घडला की ते मुलं सारखे माझ्याकडे बघणं, टॉन्ट करणं. त्यांना मी बोलले तुमचा आवाज खाली करायचा, तुम्हाला माहीत नाही आहे तुम्ही कोणाशी बोलताय, तुम्ही इथं बॉडी बनवायला येतात, मी तुमची लाईफ बनवून देईन. नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक रुपाली रेवनाथ काळुंके, नेमणूक नवी मुंबई. मी स्वतःबद्दल आधी काही थोडंसं सांगेल. मी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर गावातले आहे. माझं शिक्षण न्यू हायस्कूल गंगापूर येथे झालं आहे. त्यानंतरचं कॉलेजचं शिक्षण श्री मुक्तानंद कॉलेज येथे झालं. कॉलेज करत असताना माझं स्वप्न होतं की मला सी ए व्हायचं. ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी घरच्यांशी चर्चा केली आणि सांगितलं की माझं स्वप्न आहे मला सी ए व्हायचं. परंतु घरची परिस्थिती थोडीशी म्हणजे मीडियम क्लास होती, हालाकीची होती, कारण आम्ही 3 बहिणी, 1 छोटा भाऊ, 2 बहिणींचे लग्न झालेले, जरा बिकट सिच्युएशन होती. तर मला ते समजलं, घरच्यांनी पण सांगितलं की आता तुला आम्ही काय सी ए बनवू शकत नाही. आणि त्यानंतर माझं फ्युचर मला एकदम डार्क दिसायला लागलं की आता माझं काय होणार. नॉर्मली मुलीचं एज्युकेशन झालं तर लग्नासाठी बघतात. मला भीती होती माझ्या फ्युचरची की काय होणार. तेवढ्यात काय झालेलं की तेव्हा आमच्या घरी न्यूजपेपर येत नव्हता. शेजारून एक न्यूजपेपर आलेला आणि त्यामध्ये मी PSI ची ॲड बघितली. PSI ची ॲड बघितल्यानंतर मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की हे अशा अशी ॲड आहे आणि आता मला ही एक्झाम द्यायची. त्यावेळेस पण माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला नाही. त्यावेळी माझे आईवडील बोलले की नाही, तुला आम्ही फॉर्म भरायला देऊ शकतो पण कुठे बाहेर तुला ठेवून क्लास नाही लावू शकत, तुझ्यासाठी खर्च नाही करू शकत बाहेर ठेवून, कारण आपली आर्थिक सिच्युएशन एवढी नाही आहे की तुला बाहेर ठेवणं, क्लास लावणं, हे सगळं आम्ही नाही करू शकत. त्यावेळेस मी त्यांना फक्त एवढंच बोलले की मला ह्या एक्झाम द्यायची आहे, हा फॉर्म मला भरू द्या. एक्झामला 3 महिने होते, ह्या 3 महिन्याचे मी 6 महिने करेन, मला फक्त तुम्ही पुस्तक आणून द्या, मी घरीच अभ्यास करेन. घरच्यांनी मला फॉर ग्रँटेड घेतलं. त्यांना वाटलं की ही काय 3 महिने आहे एक्झामला आणि ही काय करू म्हणजे करू शकत नाही. आणि त्यांनी मला सांगितलं हा शेवटचा चान्स आहे तुला, तू एक्झाम द्यायची, 3 महिने झाल्यानंतर आम्ही तुझ्या आयुष्याचा निर्णय घेणार. निर्णय घेणार इन द सेन्स की ते लग्नासाठी बघणार. त्यावेळेस मी ठरवलं हे 3 महिन्यामध्ये मला जे पण काय करायचं हे माझ्यासाठी फक्त 3 महिने, 3 महिन्याचे मी 6 महिने करेन, हे दुप्पट करेन, दिवस रात्र अभ्यास करेन, मी एक्झाम पास करेन. माझ्यात खूप जिद्द निर्माण झाली की आता मला हे करायचं. परंतु फॅमिली रिलेटिव्ज वगैरे सगळे फक्त वाट बघत होते की हिची 3 महिने कधी संपते आणि आम्ही हिला हिच्यासाठी मुलं कधी बघतो आणि हिचं लग्न कधी करतो. ते म्हणतात ना जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हारण्याची वाट बघत असतात. तसं सेम माझ्यासोबत झालं, सगळेजण वाट बघत होता की हिची 3 महिने कधी कम्प्लीट होते, कधी हिची एक्झाम होते आणि कधी हिला हिच्यासाठी आम्ही सहज बघतो. तर आणि अक्षरशः मला त्यावेळेस माझ्याकडं मोबाईल पण नव्हता, सोशल मीडियाची आणि माझी काहीच ओळख नव्हती, MPSC काय आहे हे पण मला माहीत नव्हतं, की अभ्यास कसा करायचा, मार्गदर्शन करणारे कोणी नव्हतं, गायडन्स करणारे कोणीच नव्हतं. तर पुस्तकं घ्यायची तर कशी घ्यायची, मी शॉपमध्ये जाऊन फक्त त्या शॉपवाल्याला सांगितलं की मी ही एक्झाम देत आहे, मला बुक्स द्या. त्याने जे बुक्स दिले ते मी घरी आणले. मोजून 3 महिने होतं एक्झामला, 3 महिन्यात घरातलं काम करणं आणि अभ्यास करणं, दिवस रात्र मेहनत केली, अभ्यास केला खूप, आणि घरामध्ये पाहुणे येणं जाणं हे सगळं, कारण 2 महिन्यांची लग्न झालेली होती, मीच घरात होती मोठी, सर्व बघून मी फक्त ठरवलं की आता मला अभ्यास करायचा आणि ही एक्झाम पास करायची, स्वतःला प्रूव्ह करायचं, स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. हीच वेळ असते स्वतःला सिद्ध करण्याची, ज्यावेळेस कोणाचाच आपल्यावर विश्वास नसतो त्यावेळेस
एक्झामचा दिवस आला, एक्झामच्या दिवशी फुल तयारीने अभ्यास करून मी एक्झाम सेंटरवर गेले. सेंटरवर गेल्यानंतर तिथे मला वेगळंच चित्र बघायला भेटलं. म्हणजे सगळे, म्हणजे मी फर्स्ट टाईम होता माझा एक्झामचा, सर्व मुलं, म्हणजे खूप गर्दी होती, मुलं मुली सगळेजण पुस्तक घेऊन अभ्यास करत होते, सगळेजण वाचत होते. मी बुक्स घेऊन गेलेले नव्हते, पण मी एकाच घोळक्यामध्ये जाऊन अशी उभा राहिले तर मुली होत्या तिथे खूप, त्या बोलत होत्या, मी हे प्रकाशन वाचलं, हे नोट्स काढले, मी इथे क्लास लावलेले, मी 4 वर्षापासून अभ्यास करते, मी प्रिपरेशन करते, वेगवेगळ्या प्रकाशनची नावं घेत होते. मग मी विचार केला, अरे मला तर हे काहीच माहीत नाही, हे काय बोलत आहे ते काय बोलत आहे मला काहीच कळत नव्हतं, की हे प्रकाशन हे ते प्रकाशन, ह्या नोट्स त्या नोट्स. म्हटलं आता आपलं काही खरं नाही, एक्झाम द्यायची आणि घरी जायचं. तर पेपर झाला आणि आन्सर की येते हे पण मला माहीत नव्हतं. मी पेपर झाल्यानंतर निवांत, मला माहीत होतं की मी ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये मी टिकेल की नाही, मी टिकू नाही शकणार, आणि आन्सर की पण बघितली नाही, फर्स्ट सेकंड हे काहीच माहीत नाही. असंच एक दिवस माझ्या पप्पाच्या मोबाईलवर मेसेज आलेला, त्यावेळेस त्यांना कळालं नाही, त्यांनी मला दाखवलं आणि मी खूप खुश झाले की मी प्री पास झाले. मी सगळ्यांना सांगितलं, अरे मी प्री पास झाले. सगळे शॉकमध्ये गेले, माझ्या घरचे पण, अरे ही पास झाली. आणि माझी रिलेटिव्ह आहे एक, माझी बहीणच लागते, मी तिला खूप आनंदात मी तिला सांगायला गेले की अगं मी बघ मी प्री पास झाले. तिचा तो शब्द माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट बनला. ती बोलली फक्त प्रीच झाली ना, ते ऐकून मला खूप हर्ट झालं, खूप, म्हणजे मी एवढं इतक्या आनंदात जशी मी सांगायला गेले ना, माझ्या डोळ्यात टचखण पाणी आलं. पण मी तेव्हापासून मी कोणालाच सांगितलं नाही की मी प्री पास झाले, मी फक्त स्वतःलाच म्हणत राहिले, रुपाली तू फक्त प्री झाली, अजून तुझा प्रवास खूप लांब आहे. त्या दिवसापासून मी कोणालाच सांगितलं नाही की मी प्री पास झाले. त्यानंतर मेन्ससाठी 40 दिवस होते, 40 दिवस त्यावेळेसुद्धा मला मेन्सच्या वेळेस पुस्तकांचं नॉलेज, म्हणजे कोणते पुस्तक घ्यायचे हे गायडन्स करण्यासाठी कोणीच नव्हतं. मी परत शॉपमध्ये जाऊन सांगितलं की मी मेन्स पास झाले, मला बुक्स हवे आहेत. ते बुक्स घेतले 40, मग तेव्हा माझ्या घरच्यांनी मला फुल सपोर्ट केला मेन्सच्या वेळी, कारण त्यांना कळून चुकलं होतं की आपली मुलीमध्ये टॅलेंट आहे म्हणून. त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला, मेन्स पास झाले. मेन्स पास झाल्यावरसुद्धा मी कोणालाच सांगितलं नाही, मी स्वतःला सांगितलं, रुपाली तू फक्त मेन्स पास झाली, अजून तुझं ग्राउंड बाकी आहे, तुझा इंटरव्ह्यू बाकी आहे. मग ग्राउंडची तर माझी अजिबात प्रॅक्टिस नव्हती, कारण मी कधीच ग्राउंडवर कोणत्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतलेला नव्हता. मग ग्राउंडची तयारी करायची, त्यासाठी एकच महिना बाकी होता. मग ग्राउंडची मी टेस्ट दिल्यानंतर सगळ्या इव्हेंटमध्ये मला 0-0 marks मिळाले. मग आता करायचं काय, एवढ्या इथपर्यंत मी आले, मी इथून वापस नाही जाऊ शकत. मी ठरवलं की काहीही करायचं, आपण ही ग्राउंड एक्झाम पास करायची. रोज पहाटे 5 वाजता उठून ग्राउंडची प्रॅक्टिस करायला जायचे, परत इव्हिनिंगला संध्याकाळीसुद्धा ग्राउंडची प्रॅक्टिस करायला जायचे. असं करत मी माझं ग्राउंड क्वालिफाय होईल इथपर्यंत मी माझे मार्क्स मिळवले. त्यानंतर आता ग्राउंडच्या, म्हणजे एक्झाम होती त्या दिवशीचा एक इव्हेंट, एक इन्सिडेंट मला सांगायचा आहे. त्या दिवशी सकाळी 6 वाजता मी ग्राउंडवर गेलेले, आणि आमचं ग्राउंड सगळे इव्हेंट झालेले, वॉकिंगचा इव्हेंट बाकी होता, आणि वॉकिंगचा इव्हेंट दुपारी 1 वाजता झाला, भर उन्हात. आणि त्यावेळेस काही खाल्लेलं नव्हतं, एनर्जी ड्रिंक घेतलेले होते फक्त. आणि सिच्युएशन अशी होती की जर मी वॉकिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवले तरच मी ग्राउंड क्वालिफाय होणार होते. मग एक दीडच्या सुमारास ग्राउंडला स्टार्ट झाले, वॉकिंगला सुरुवात झाली. सुरुवातीचे 3.5 राऊंड झाल्यानंतर माझी सिच्युएशन एवढी बेकार झालेली की मी चक्कर येऊन पडणार, मला चक्कर येत होते, माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, माझा पाय उचलत नव्हता खूप, म्हणजे मी आता रेषेच्या बाहेर पाय टाकणार आणि मी डिस्क्वालिफाय होणार अशी सिच्युएशन आली. पण त्यावेळेस मी डोळे बंद केले आणि माझी मागची सगळी सिच्युएशन आठवली, सगळी परिस्थिती आठवली. माझे आई वडील भाऊ ग्राउंडच्या बाहेर बसलेत, जे आशा लावून बसले माझ्याकडे की आमची मुलगी पास होईल आणि आम्हाला सांगतील. आणि मी जर आज जर इथून बाहेर गेले तर काय होणार, माझं भविष्य काय होणार. मी सगळी सिच्युएशन आठवली डोळे बंद करून, आणि पुढचे 3-4 राऊंड फक्त आणि फक्त माझी सिच्युएशन आठवत मी 4 राऊंड कम्प्लीट केले. हे म्हणतात ना की मला मोटिवेशन, मी स्वतःची मोटिवेशन बनली. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःचे मोटिवेशनल बना, दुसऱ्याच्या इन्स्पिरेशनची गरज नाही. जेवढं तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही स्वतःला मोटिवेट करू शकता तितकं दुसरं कोणीच करू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, फिजिकल मेंटली खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. मला नाही माहिती की तुमच्या आयुष्यात काय, ह्याच्या आयुष्यात काय, त्याच्या आयुष्यात काय. प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमला स्वतः मोटिवेट केलं पाहिजे. स्वतःचं मोटिवेशन स्वतः बना, आणि तेच मी केलं. माझं मोटिवेशन मी स्वतः बनले, ग्राउंड
क्रॅक केलं, इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि आज मी तुमच्यासमोर आहे. मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतः स्वतःचे मोटिवेशन बना. असं कोणी नाही, प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, काही ना काही प्रॉब्लेम येतात. कोणी मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाले, कोणाला सेकंड, थर्ड. तुम्ही फक्त मेहनत करणं सोडू नका, मेहनत करत राहा. आणि सक्सेस म्हणजे काय? सक्सेसची व्याख्या प्रत्येकाच्या मते वेगवेगळी असू शकते. आणि मला एक समजत नाही, समाजामध्ये सगळ्यांमध्ये सक्सेसची व्याख्या मी खूप ठिकाणी ऐकली आहे, एखाद्याने पोस्ट मिळवली म्हणजे तो सक्सेसफुल. हे चुकीचं आहे. एखाद्याने पोस्ट मिळवली म्हणजे तोच सक्सेसफुल असं नाही ना. अरे, पोस्ट सक्सेसफुल म्हणजे फक्त गव्हर्नमेंट नोकरी मिळवणे हे नाही आहे. सक्सेसफुलच्या व्याख्या खूप साऱ्या आहेत, प्रत्येकाच्या मते त्या वेगवेगळ्या असू शकतात. तुम्ही स्वतः ठरवा तुमचे सक्सेसफुलची व्याख्या काय आहे. मी बघितलं आहे समाजामध्ये लोक म्हणतात, हां त्याची पोस्ट निघाली तर तो सक्सेसफुल. अनेक फील्ड आहे सक्सेसफुलांच्या, बिझनेस आहे, खूप साऱ्या फील्ड्स आहेत सक्सेसफुल होण्याच्या. आणि जर पोस्ट निघाली नाही म्हणजे तो सक्सेसफुल नाही. अरे, त्यांनी किती शिकला आहे तो. 4 वर्ष घराच्या बाहेर होता, समाजाचं नॉलेज आलं त्याला, देश कसा चालतो हे त्याला कळलं, कॉमन सेन्स आला, खूप साऱ्या गोष्टी तो शिकला आहे. जरी MPSC करत तो पोस्ट नाही मिळवली तरी पण ह्या सगळ्या गोष्टी तो शिकला आहे. त्यामुळे सक्सेसफुलची व्याख्या तुम्ही स्वतः ठरवा की सक्सेसफुलची व्याख्या तुम्ही काय काय बनवता. सक्सेसफुल म्हणजे नेमकी काय? प्रत्येकाची सक्सेसफुलची व्याख्या वेगवेगळी असू शकते. मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, फक्त मेहनत करा. नशीब कितीही खराब असू द्या, हार मानू नका. अरे, इथे लोक बदलतात, नशीब काय चीज आहे? मेहनत करा फक्त. मी अभ्यास करत असताना खूप नकारात्मक लोक माझ्या लाईफमध्ये आले, म्हणजे तू होईल का, तुझ्याकडनं होईल का, कारण की मी क्लास नाही लावले. तू क्लास नाही लावले, पोरं किती वर्ष अभ्यास करतात, 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करतात, तुझ्याकडनं तुला कोणी गायडन्स करायला नाही, तुला काहीच माहीत नाही, तू घरीच अभ्यास करते, 3 महिने एक्झाम राहिल्या. अशा खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी होत्या ज्या लोकांकडनं मला ऐका. आणि हे बोलणारे लोक कोण होते? जे साधे ग्रॅज्युएशनपर्यंत पण शिकलेले नाही ते मला सांगतात ते की तू कसं करणार, तुझ्याकडनं होणार का, नाही होणार, तू घरात काम करते, नंतर अभ्यास करते, मग लोक क्लास लावतात, रीडिंगला जातात, तू नाही करू शकत, आमचा मुलगा इकडे शिकतो, आमची मुलगी तिकडे शिकते. अशा खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी होत्या, पण मला स्वतःला जिद्द होती. जो मी निर्णय घेतला आहे मला तो सिद्ध करायचा आहे, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि हे सगळे जे लोक बोलत होते निगेटिव्ह, ह्या निगेटिव्ह बोलण्याने मला अजून जिद्द निर्माण झाली, माझ्यात आग निर्माण व्हायची. हां, ठीक आहे, हे बोलतात आहे तर ह्याच्यामुळं मला अजून अभ्यास करण्याची जिद्द निर्माण झाली. मी अभ्यास केला, मी बोलले हां ठीक आहे, ते लोक इतक्या वर्ष अभ्यास करतात, ते हे करतात, ते करतात, पण प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचा IQ वेगळा आहे. मी माझ्यापरीने मला जेवढं करायचं मी तेवढा अभ्यास करणार. मी जिद्द ठरवली की हे लोक असे बोलतात आहे, ह्यांना करून दाखवायचं. तसंच सगळ्यांच्या लाईफमध्ये होतं, असं नाही की मलाच येतं, तुमच्या लाईफमध्ये, सगळ्यांच्या लाईफमध्ये काही निगेटिव्ह लोक येतात, निगेटिव्ह बोलतात, आपल्या मनावर त्याचा परिणाम करून घ्यायचा किंवा नाही हे आपण ठरवायचं असतं. आपल्यामध्ये जी आग निर्माण झाली त्याची वीज बनवायची की बॉम्ब बनवायचा हे आपण स्वतः ठरवायचं. समाजामध्ये असे खूप लोक आहेत जे मागे ओढतात, आपण त्या सगळ्या लोकांना धिक्कारून समोर जायचं आहे आपल्याला. हे फक्त तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आपण जो निर्णय घेतला आहे तो सिद्ध करण्याची ताकद जर आपल्या मनगटात असेल तर इतरांपुढं भीक मागण्याची वेळ येत नाही. सेम माझ्या बाबतीत तसं झालं, मी जो निर्णय घेतला मी तो सिद्ध करण्यासाठी जीवाचे प्राण केले, दिवस रात्र एक केला, मी तो सिद्ध करून दाखवला. PSI झाल्यानंतर इथेच माझा संघर्ष थांबला नाही. ग्राउंड ज्यावेळेस ट्रेनिंगला होतो आम्ही, ट्रेनिंग आमचं जवळजवळ 1-15 महिने चाललं, तर त्या ट्रेनिंगमध्ये ग्राउंड करत असताना, ॲक्च्युली आधीपासून मला ग्राउंडची सवय नसल्याने मला खूप त्रास झाला, पायाला गोळे यायचे, माझा एकदा पाय फ्रॅक्चर झालेला. खूप प्रत्येक क्षणाला असं वाटायचं की नाही हे ट्रेनिंग सोडून घरी जावं, पण सगळा मागचा प्रवास आठवायचा आणि पुढचं फ्युचर दिसायचं, म्हणून परत सकाळी 5 उठून ग्राउंडला पळायला जायचे. असा प्रत्येक दिवस असाच जायचा की शेवट दिवसाच्या शेवटी असं वाटायचं की नाही आता हे सगळं सोडणं, हे सगळं स्टॉप करायचं आणि घरी जायचं. परत मागचा प्रवास आणि पुढचं फ्युचर आठवायचं, परत जोशाने सकाळी उठून पळायला जायचं. ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवस खूप त्रास झाला, त्यानंतर जसं जसं पेमेंट मिळायला लागलं मला खूप आनंद वाटायला लागला की मी माझ्या
कष्टाच्या पैशाने मी माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करू शकते. ते म्हणतात ना, घरातलं एक व्यक्ती सुधारलं तर अख्खं कुटुंब सुधारतं. तसंच माझ्या बाबतीत सेम झालं. माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान होता. जर मी PSI कदाचित झाले नसते तर माझ्या भावालाही कुठे अशी छोटी मोठी नोकरी करून उदरनिर्वाह करावा लागला असता. आज तो माझ्यामुळं चांगल्या पोस्टवर लागला आहे. त्याचं एज्युकेशन मी केलं स्वतः आणि आता तो चांगल्या पोस्टवर नोकरीला आहे. आणि माझ्या घरची पण सिच्युएशन खूप चांगली झाली आहे. आधी आमचं पत्र्याचं घर होतं. पाणी पाऊस आल्यानंतर ठिकठिकाणी आम्हाला बकेट्स ठेवाव्या लागायच्या. पण मला खूप अभिमान वाटतो की मी माझ्या आईवडिलांसाठी चांगलं घर बांधून दिलं आहे. त्यांची सिच्युएशन खूप चांगली झाली आहे. माझा भाऊ पण सुधारला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो. आणि अशा मला प्रत्येक समाजातल्या प्रत्येक मुलींनी असं करावं अशी माझी इच्छा आहे की प्रत्येकाने आपल्या फॅमिलीला, आपल्या कुटुंबाला, आपल्या कुटुंबाला आपला गर्व निर्माण होईल, आपला अभिमान निर्माण होईल असं काम करावं. असं नाही की फक्त गव्हर्नमेंट जॉब, कोणत्याही तुम्ही फॅकल्टीमध्ये असाल त्या ठिकाणी सक्सेस मिळवा, यश मिळवा, स्वतःवर हिम्मत ठेवा. आणि एक ह्या सगळ्या जर्नीमध्ये असा एक पॉईंट होता की काही ठिकाणी मला रिजेक्शन मिळाले, समथिंग काही पण बाबतीत अशा रिजेक्शन मिळाले, पण ते माझ्यासाठी खूप स्ट्रॉंग पॉईंट होता. मी तर म्हणते प्रत्येकाला आयुष्यामध्ये रिजेक्शन मिळालं पाहिजे. रिजेक्शन म्हणजे खूप मोटिवेशन आहे. रिजेक्शन असू द्या, अजून पण ज्या ठिकाणी लोक आपल्याला फेटाळतात तेव्हा आपल्यामध्ये आग निर्माण होते. ती आग आपल्याला सक्सेसपर्यंत घेऊन जाते. तसं माझ्या बाबतीत झालं आहे. खूप ठिकाणी खूप लोकांनी खूप वेळ मला असं फील झालं आहे की मी रिजेक्ट होते, पण त्याच तिथूनच मी खरं माझ्या लाईफची सुरुवात केली, स्वतःला त्या काबील बनवलं. अभ्यास करत असताना खूप वेळा मला असं वाटायचं की हे खूप अवघड आहे, हे खूप कठीण आहे, आता मी हे सोडून द्यायला पाहिजे की आणि फॅमिली पण त्यात मला फॅमिली सपोर्टिव्ह नव्हते किंवा इतर लोक पण मला सगळे निगेटिव्ह बोलायचे. खूप वेळेस मला असं वाटायचं की यार हे पुस्तक सगळं सोडून द्या आणि आता हे सगळं मला माझ्याकडनं काही होऊ शकत नाही. पण मी स्वतःवर विश्वास ठेवला. मी जर त्यावेळेस ते सगळं अवघड आहे, कठीण आहे म्हणून जर सोडून दिलं असतं तर आज मी PSI झाले नसते. तसंच शिवाजी महाराजांनी जर स्वराज्य मिळवणे हे कठीण आहे, अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं तर आज त्यांनी हे स्वराज्य मिळवलं नसतं. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, कोणतीही गोष्ट सोपी नसते. जर तुम्ही जर एखादी गोष्ट करतात आणि तुम्हाला जर नर्वसपणा येत असेल, खूप प्रॉब्लेम्स येतात असेल, तर तुम्ही योग्य मार्गावर आहे हे स्वतःला सांगा. कारण की जर आपण यशापर्यंत जात असताना तो रस्ता खूप अवघड असतो, खूप कठीण असतो, वारंवार खाली पडतो, खालून परत आपल्याला वर जायचं असतं. सोपा कोणताच मार्ग नसतो. जर तुमच्या मार्गात अडचणी येत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर चाललाय. मी लेटेस्ट खूप अशा न्यूज बघितल्या आहे की MPSC अभ्यास करणारे मुली इतके वर्षापासून अभ्यास करतात आणि मग शेवटी जर एखाद्या मार्गाने गेलं की एक दोन मार्गांनी गेलं तर मुलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात. हा चुकीचा निर्णय आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं सक्सेसफुलची व्याख्या फक्त सरकारी नोकरी मिळवणे किंवा पोस्ट मिळवणे हे नाही आहे. तू एवढ्या वर्ष अभ्यास केला, इतकं नॉलेज तुला आलं आहे, तू त्या नॉलेजचा वापर दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण करू शकतो. मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे किंवा माझी विनंती आहे, जर तुम्हाला अपयश येत असेल किंवा तुम्ही आता थकले असाल की तुमच्याकडनं होऊ शकत नसेल तर प्लीज असा कोणताही निर्णय घेऊ नका ज्यामुळे तुमच्या आईवडिलांना दुःख होईल. मला स्पेशली सगळ्या मुलींना सांगायचं आहे, मुलींसाठी स्पेशल, की तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, स्वतःची ओळख निर्माण करा. कारण आपण स्वतःचे अस्तित्व, स्वतः सक्सेसफुल झाल्याशिवाय आपल्यात हिंमत येत नाही. माझ्यासोबतचे एक दोन किस्से घडले जे मी PSI झाल्यानंतरचे आणि ते मी कसे हँडल केले मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. आणि ती हिंमत, ती करेज फक्त मी PSI असल्यामुळे माझ्यामध्ये निर्माण झाली. की PSI म्हणजे मी एक सक्सेसफुल लेडी असल्याने असं नाही की PSI. तर काय झालेलं, एकदा मी नवी मुंबईमध्ये जिम जॉईन केली आहे. मी जिम करते आणि जिममध्ये कोणाला माहीत नाही आहे की ही PSI आहे म्हणून किंवा ह्या कुठे जॉबला आहे. सगळ्यांना असं वाटतं की ह्या कॉलेजचे मुलगी वगैरे काही असेल. आणि जिम करत असताना मी ऑब्झर्व केलं, दोन मुलं 17-18 एजचे असेल, जास्त एज नाही आहे त्यांचं. तर एजचे मी जिम करत असताना टॉन्ट करणं, बघणं, म्हणजे हे मलाच नाही, हे प्रत्येक मुलीला हे ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात. ते माझ्यासोबत तो किस्सा घडला की ते मुलं सारखे माझ्याकडे बघणं, टॉन्ट करणं, मी जी एक्सरसाइज करणार तिथे येणं, त्या मशीनसमोर येणार. मी ते ऑब्झर्व केलं, एक दिवस बघितलं, दोन दिवस बघितलं, तिसऱ्या दिवशी त्या मुलाला बोलून घेतलं. म्हटलं अरे इकडे काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्यापासून, काय तुम्ही टॉन्ट करताय मला बघून, काय बोलायचं आहे ते माझ्यासमोर बोल. तो मुलगा घाबरला जरा, कारण असं कोणी डायरेक्ट त्याला म्हणजे मुलगी बघते आणि त्यांची काय अपेक्षा, आम्ही मुलीला टॉन्ट करतो, मुलगी इग्नोर करते, लाजते, घाबरते आणि निघून जाते. पण मी त्याला हिमतीने त्याला बोलले बोल काय बोलायचं आहे. तर तो बोलला मी नाही बोललो, तो दुसरा मुलगा बोलला. म्हणलं बोलव त्या दुसऱ्या मुलाला. तो दोन्ही मुलं समोर आले, 17-18 एजचे, एकदम छपरी मुलं. त्यांचे म्हणजे केस लाल,
तोंडामध्ये दात लाल वगैरे, त्यांना बघूनच मी त्यांना पूर्ण स्कॅन केलं, म्हटलं हे कोणत्या लेवलचे हे कळून गेलं मला. त्यांना बोलवलं, त्यांना सांगित, त्यांना बोलले, बोलले काय तुम्हाला काय बोलायचं आहे माझ्याशी, काही बोलायचं आहे का नंबर पाहिजे. ते बोलतो, ते दोघं घाबरायला लागले. ते बोलले, अरे तुला नाही बोललो, तुला नाही बोललो, मोठ्या आवाजात आवाज करून मला बोलायला लागले. त्यांना त्यांना मी बोलले, तुमचा आवाज खाली करायचा, तुम्हाला माहीत नाही तुम्ही कोणाशी बोलताय, तुम्ही इथं बॉडी बनवायला येतात, मी तुमची लाईफ बनवून देईल. त्यांना सांगितलं, तुम्ही इथे जिम करायला येत आहे, जिम करा, तुमचं फ्युचर खराब नका करू. त्यावेळेस ते मुलं घाबरले. मी हे जे फेस केले, ही सिच्युएशन, हे अशी कित्येक वेळा दिवसातून कित्येक मुलींना फेस करावी लागते, आणि मुली इग्नोर करून सोडून देतात किंवा घाबरतात. मला फक्त हेच सांगायचं आहे, तुम्ही स्वतः कॅपेबल बना. मला सर्व विद्यार्थ्यांना किंवा जे पण अभ्यास करताय, जे माझा व्हिडिओ बघताय, ज्यांनी माझी जर्नी सुरुवातीपासून आत्तापर्यंत बघितली आहे, त्यांना माझ्या जर्नीतून काहीतरी शिकायला नक्कीच मिळालं असेल. आणि तुम्हाला जर अजून काहीतरी काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करा, मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटची किंवा तुमच्या क्वेश्चनची पूर्तता करण्याचा प्रयत्न करेल. आणि आज ग्रो मोशन टीमने माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे, मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. थँक्यू ग्रो मोशन टीम. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.